नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अजित बाबूराव सौदे, राहणार वसगडे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर येथील शेतकरी आहे. सहाय्यक कृषी अधिकारी फेसबुक पेज यांच्यामार्फत ज्या ऑनलाईन बीज प्रक्रिया स्पर्धा होणार आहेत त्यामध्ये मी सहभागी होत आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे जर बियाणे चांगले असेल तर उगवण चांगले होऊन आपल्या उत्पन्नात वाढ होते. मी 1 एकर क्षेत्रावरती JS 335 या जातीच्या सोयाबीनची लागवड करणार आहे. यासाठी आपण रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये कार्बेंडिझम आणि जैविक बीज प्रक्रियेमध्ये स्फुरद विरघळणारे जीवाणू आणि सोयाबीनच्या गटातील रायझोबियम वापरणार आहोत. आणि 1 लिटर गुळाच्या पाण्यामध्ये 1 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम गुळ कोमट करून ते थंड करून घ्यायचे आहे. तर चला तर मग आपण आता प्रथम रासायनिक बीज प्रक्रिया करून घेऊया. रासायनिक बीज प्रक्रिया केल्यामुळे जमिनीद्वारे आणि बियाणाद्वारे जे बुरशीजन्य आजार येत असतात त्याचा अटकाव केला जातो. आपण रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये प्रति किलो बियाणास कार्बेंडिझम 2.5 ग्रॅम वापरणार आहोत. आणि ही बीज प्रक्रिया करत असताना आपण हातामध्ये हँडग्लोव्ज वापरायचा आहे. सोयाबीनचे बियाणं हे अत्यंत संवेदनशील असल्यामुळे त्याचे वरचे आवरण खराब होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. अशा पद्धतीने हे टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळीकडे समप्रमाणात बियाणाला लागेल अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने घोळून घ्यायचं आहे. रासायनिक बीज प्रक्रिया झाल्यानंतर आपण 10 मिनटं थांबायचं आहे आणि त्यानंतरच आपण जैविक बीज प्रक्रिया करणार आहोत. जैविक बीज प्रक्रियेमध्ये आपण स्फुरद विरघळणारे जीवाणू प्रति किलो बियाणास 25 ग्रॅम व सोयाबीनच्या गटातील रायझोबियम प्रति किलो बियाणास 25 ग्रॅम वापरणार आहोत. त्यासाठी आपण गुळाचं पाणी ह्या बियाणावर शिंपडायचं आहे. ते गुळाचं पाणी शिंपडल्यामुळं रायझोबियम व PSB गुळाला चिकटून राहते आणि जीवाणू खतं असतात त्यांना सुरुवातीच्या अवस्थेमध्ये त्यांना खाद्य मिळतं. अशा पद्धतीनं हे गुळाचं पाणी थोडं शिंपडून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण रायझोबियम आणि PSB हे समप्रमाणात सोयाबीनला लागेल अशा पद्धतीनं टाकून त्याच्यावर घोळून घ्यायचं आहे. आणि हे अशा पद्धतीनं बीज प्रक्रिया केलेले बियाणं अर्धा तास सावलीमध्ये सुकून ठेवायचं आहे आणि मगच त्यानंतर ते आपण पेरणीसाठी वापरायचं आहे. अशा पद्धतीनं हे बीज प्रक्रिया केलेल्या बियाणामुळे खता रासायनिक खताच्या खर्चात बचत होऊन उत्पन्नात वाढ होते. अशा पद्धतीनं आपली आता ही बीज प्रक्रिया झालेली आहे. हे बियाणं मी अर्धा तास सावलीमध्ये सुकून वाळवून घेणार आहे आणि त्यानंतर आपण पेरणी करणार आहे. तरी सर्व शेतकरी बंधूंनी बीज प्रक्रिया करत असताना कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नये आणि ही माहिती आम्हाला कृषी विभागाच्या मार्फत जे आमच्या गावामध्ये जी शेतीशाळा होते त्या शेतीशाळेच्या माध्यमातून बीज प्रक्रियेविषयी मला सविस्तर माहिती मिळालेली आहे. आणखीन बस तरी मी सर्व शेतकरी बंधूंना अशी विनंती करतो की त्यांनी आपली बियाणाची उगवण क्षमता प्रथम पाहावी आणि मगच बीज प्रक्रिया करून बियाणं पेरणीसाठी वापरावं. आणि मी कृषी सहाय्यक अधिकारी यांचा आभार मानतो की त्यांनी मला या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी दिली. धन्यवाद.